मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे सांबार मसाल्याची रेसिपी. सांबार मसाल्यासाठी आपण घेतलेलं आहे 1/4 वाटी दंडे, 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे हरभऱ्याची डाळ, 2 चमचे तुरीची डाळ, 1 चमचा मेथी दाणे, त्यानंतर 4 ते 5 चमचे आपण इथं लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 3 चमचे हळद घेतलेली आहे, 1 चमचा हिंग घेतलेला आहे, 3 चमचे जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा मिरं घेतलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं पण घेतलेली आहेत. ही कढीपत्त्याची पानं जितकी तुम्हाला जास्त घेता येतील तितकं स्वाद त्याचा चांगला येईल. सांबार मसाल्यासाठी लागणारं साहित्य आपण सगळं घेतलेलं आहे. तर चला तर मग आपण भाजायला घेऊया हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स. आपण प्रथम एक पॅन गॅसवरती ठेवलेला आहे आणि आपण गॅस ऑन करून घेऊया. सर्वात प्रथम आपण धणे घेणार आहोत. धणे आपण पॅनमध्ये घेऊन घेतले आहे. आपण हे प्रत्येक जिन्नस आपण 1 ते 1.5 मिनिटासाठी भाजणार आहोत. त्याला जास्त करपवणार नाही आहोत. फक्त त्याचा गोल्डन ब्राऊन कलर झाला आणि थोडासा वास यायला सुरुवात झाली की आपण ते बंद करणार आहोत. चला तर मग आपले धणे भाजून तयार आहेत. याला हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि वास पण यायला सुरुवात झाली. आपण हे एका प्लेटमध्ये ओतून घेतलेलं आहे धणे. त्यानंतर आपण घेणार आहोत हरभरा डाळ, उडदाची डाळ आणि तुरीची डाळ. हे आपण एकत्रच भाजून घेऊया. ह्या तिन्ही डाळी आपण मिक्स करून भाजू शकतो. आणि एक लक्षात घ्यायचं आहे की सांबार मसाला करताना कोणत्याही इन्ग्रेडियंट्समध्ये तेल घालायचं नाही भाजताना. आपण हे हलकं ब्राऊन कलर आणि थोडासा रोस्ट करताना वास आला की आपण गॅसची फ्लेम ऑफ करून ते सर्व ओतून घेऊन आहोत. आता ह्या सगळ्या डाळी आपण एकत्र भाजून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता की याला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे. तर आपण हे सुद्धा एका प्लेटमध्ये त्याच प्लेटमध्ये आपण हे ओतून घेणार आहोत. त्यानंतर आपण मेथी दाणे टाकतोय. मेथी दाणे टाकताना एकच लक्षात घ्यायची गोष्ट, मेथी अगदीच 1 सेकंदासाठीच रोस्ट करा. फक्त त्याचा तो कडवटपणा निघून जाईल. पण जर तुम्ही जास्त करपू दिलं तर त्याला कडूपणा येईल. त्यामुळे मेथी फक्त अगदी हलक्या हाताने भाजून घ्यायची आहे आणि लगेचच आपण ते प्लेटमध्ये ओतून घेणार आहोत. त्यानंतर आपण घेतलेले आहेत मिरं. तर मिरे पण आपण अगदीच 1 सेकंदासाठीच करून रोस्ट करून घेणार आहोत. चला आता मिरे पण भाजून तयार आहेत. तर आपण ते प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता आपण मोहरी घेणार आहोत. तर ही मोहरी अशी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि साधारणपणे फोडणीत कशी तडतडते तशी तडतडायला सुरुवात झाली की आपण ती रोस्ट झाली आहे असं समजून आपण ती ओतून घेणार आहोत. थोडी तडतडायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तडतडल्यानंतर लगेचच आपण ती त्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. चला तर मग मोहरी पण आपली भाजून झालेली आहे. त्यानंतर आपण जिरं आणि कढीपत्ता हा आपण एकत्रित घेणार आहोत. प्लेटमध्ये काढून घेतलेले सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण बघितलेले आहेत. तर यामध्ये आपण हळद घालतोय, त्यानंतर लाल मिरची पावडर आणि हिंग. हे सगळं आपण एकत्रितपणे हे सगळा हा मसाला आपण सगळा एकत्रित करायचा आहे आणि मिक्सरमध्ये आपण त्याला बारीक फिरवायचं आहे. चला तर मग आपण ती प्रोसेस करू. आपला सांबार मसाला रेडी आहे. आता तुम्ही बघू शकता आपण बारीक पावडर करून घेतलेली आहे याची. आणि जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही ती चाळून पण घेऊ शकता.
तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे. आपला अगदीच घरगुती आणि थोडक्या साहित्यातला हा सांबार मसाला तयार आहे. हा तयार झालेला सांबार मसाला आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून एक महिन्यापर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो. आणि मैत्रिणींनो, ही सांबार मसाल्याची रेसिपी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून बघा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नकात. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.